पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे सध्या सांगोला तालुक्यात गाव भेट दौरे करत असून जनतेच्या समस्या समजून घेण्याबरोबरच विकास कामांची माहिती जनतेला देत आहेत. बुधवारी महूद येथे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे सभेसाठी आले असता त्यांच्या जेसीबीतून फुलांची उधळण करत फटाक्याची प्रचंड आतषबाजी करत स्वागत करण्यात आले. या सभेमध्ये बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या विकास कामांची माहिती देत सांगोल्याच्या पाणी प्रश्नांची सोडवण केल्याचं सांगत आता शिल्लक काय राहिलं ते सांगा असा सवाल सांगोला तालुक्यातील जनतेला केला. माढा लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष कर्तव्यगार आणि नियोजनानं काम करणारे एक तडफदार खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब व्यासपीठावर असलेले सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी जमलेले सर्व या ठिकाणचे नेते मंडळी, कारण मी व्यासपीठावरून उठताना विचार केला की दादा लावट्याचं नाव घ्यावं तर कोणाचं घ्यावं, ह्याचं घ्यावं तर त्याचं घ्यावं, त्याचं राहिलं तर त्याचं राहिलं. सगळाच माझा खासदार साहेब गोतावळा. तुम्ही इथं आल्यामुळं आज व्यासपीठावर मला बघायला मिळतोय की माझ्या आमदारकी मिळाल्यानंतर 3 वर्षातलं पहिलं सूट कुठलं मला आज मिळालं. नवनाथ पाटील इथं आलेले आहे, शंकर डाळे इथं आलेला आहे, उमेश पाटील इथं आलाय, संजू मेटकरी इकडे बसलेला आहे, अजू ताटे तिकडे बसलाय, डिगापूर कारडे इकडे बसलाय, बिभीषणावा खाली बसलाय, शंकरू खाली बसलाय, परमेश्वर आहे इथं, लक्ष्मण आहे इथं, दत्ता बंडगर आहे इथं, नाही कोण, उमेद चव्हाण तिकडे बसलाय. तालुक्यात नेते अतुल पवार साहेब आहे, सादिक भाई माझं बौद्धिक कुठं आहे, सादिक भाई डोका आहे त्याचं, त्याला एडियात काढू नका, त्याने शिकवलं तर असं दिल्लीपर्यंत कापत राहत जाते. बाबूराव आहे, सचिन आहे, धीरज आहे, सगळे आहेत, वस्ताद आहे, तर अरुण नागणे म्हणून आता कुणाकुणाची नाव आणि एखादं नाव राहिलं तर एखादं कोणतं रुसणार. घरी एवढ्या सगळ्यांची बघ 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 नावं हुडकत हुडकत घेतली. अभिजित नलवडे तिकडे बसला, अजून इकडे सगळ्यात महत्वाचं नाव राहिलं होतं आणि संध्याकाळी गेल्यावर आण काय खायला मिळत नव्हतं. माझ्या पोराचं नाव घेतलं नाही. घोटाळा दिग्विजय सिंग शहाजीबापू पाटील इथं बसले. नवा येडगे आलाय, सगळी इथं म्हणताय. आणि रणजित दादा तुम्हाला या ठिकाणी मी आवर्जून आणि अभिमानानं सांगतोय, आज नवनाथ पाटील, शंकर ढाळे ही माणसं या ठिकाणी आलेली आहेत, ती सगळे सहकारी आलेले आहे. संजू मेटकरी ही काय रात्रंदिवस राबणाराच माणूस आहे. हे सगळा गोतावळा पण नवनाथ पाटील तुम्हाला कबूल करावं लागेल, संजू मेटकरी तुम्हाला मानावं लागेल की हा मधला एक कडी मात्र पुण्यात अडकलेला आहे. अजून ताटे इथं नाही एवढं तुम्हाला कबूल करावं लागेल. सगळ्या पुण्यात अडकल्या. ह्या व्यासपीठाला मी पहिल्यांदा वंदन करून या ठिकाणी उभा राहिलो. खासदार साहेब एवढ्यासाठी उभा राहिलो की मुंबईचं शिवतीर्थ जसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं ते व्यासपीठ काळीज आहे, कराडचं जनता व्यासपीठ हे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबाचं काळीज आहे, तसं हे व्यासपीठ शहाजीबापू पाटलाचं काळीज आहे.
तिथूनच माझ्या क्रांतीची सुरुवात मी केली. या तालुक्यात पहिलं पाऊल टाकलं 90 साला. इथंच पहिलं भाषण केलं, इथंच पहिले विचार मांडले, इथं ती विचाराची धारा घेऊन आणि माझ्या सांगोला तालुक्याचं स्वप्न घेऊन याच मैदानातून याच सवंगड्यांच्या बरोबर मी असा चालत 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 गेलो. गाडीत बसून सांगोल्यापासून कोळ्यापर्यंत रान तोडायला चालू केलं. हे मैदान माझ्यासाठी हे राजकारणात माझं एक वैभव आहे मित्र. आज आपण या ठिकाणी सगळ्यांनी तुम्ही या ठिकाणी विचार, सगळ्या भूमिका राजकारणातल्या आपण बारकाईनं घेत गेलो. आणि ज्यावेळी मी शिवसेनेकडे जाण्याचा निर्णय घेतलेला होता त्यावेळी संपूर्ण तालुक्याला जबरदस्त मोठा मी हादरा दिला होता. तालुका हादरून घेता मी कुणालाही विचारलं नव्हतं. एकही तालुक्यातला माणूस नव्हता. उद्धवसाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी मी करमाळ्याचा माझा एक दोस्त घेऊन दोघच भेटलो होतो आणि निर्णय सांगितला होता. मी कशासाठी विचार केला होता, माझं कर्तव्य काय, मी राजकारणात कशासाठी आलो, कशासाठी वकिली सोडली, कशासाठी जमीन जाग विकलं, कशासाठी लेकरा बाळाचं वनवास केलं, सुभाष नानाचा संसार कशासाठी मी उद्ध्वस्त केला, माझं ध्येय कोणतं आहे. माझं ध्येय आहे माझ्या सांगोला तालुक्याची जनता सुखी झाली पाहिजे, हे माझं ध्येय. आणि 14 साली मी गणित ओळख. आपण काँग्रेस आहे, काँग्रेसचं नाव किती, शरद पवार साहेब नेते आहेत, पृथ्वीराय बाबा खासदार साहेब आणि मी पृथ्वीराय बाबा चव्हाणांचं महाराष्ट्रात सगळ्यात लाडकं दोनगडी आहे. सगळ्यात लाडकं आमची दोघांच प्रेम, प्रचंड आमच्या दोघा प्रेम. ते मुख्यमंत्री होते, सुषमा शिंदे इथं साथ देत होते, विलासराव देशमुख होते, शरदचंद्र पवार साहेब होते, अजितदादा होते, सगळीच होती, सगळी मला मानत होती, माझ्यावर प्रेम करत होती. पण या सगळ्याचं प्रेम, त्या सगळ्याचं गोड बोलणं, सगळं 90 पासून 14 सालापर्यंत यांचा गोडवाण गारवा काय संपाय तयार नाही आणि माझ्या सांगोल्याचा वनवास संपाय काय तयार नाही. निश्चित गणिताने हरला आणि मी आणि ह्यांचे वडील हिंदूरावजी नाईक निंबाळकरांनी 14 साली हेरलं की सरकार आता काँग्रेस येत नाही. 100% गणित बिघडलं, भाजप सेनेचं सरकार येणार. जर आपले तालुक्याचे प्रश्न सोडवायचे असतील, पक्ष बदलावं लागेल, तरच आपण जगू आणि तालुक्याचे प्रश्न सोडवू. 14 ला गेलो, पराभव झाला, ते 74,000 मतं तुम्ही मला दिली. 1100 मताचा धनुष्यबाण आपल्या तालुक्यात. 74,030 दिवसात तुम्ही घेऊन गेला. न फिटायचं तुमचं माझ्या उपकार आहे, एवढं तुम्ही मला मतदान केलं, पराभूत झालो आपण. पण पुढची लढाई सुरू राहिली आपली, फडणवीस साहेबांनी भरल्या हाताने आपल्याला मदत केली, उद्धव साहेबांनी सगळ्यांनी मदत केली आपल्याला, एकनाथ शिंदे साहेबांनी भरभर मदत केली आपल्याला. तालुक्याचे प्रश्न आपण मार्गी थोडं करत गेलो. आणि कालची निवडणूक जिंकली, कालच्या निवडणुकीला खासदार साहेबांचा विजय झाला आणि पहिली मिरवणूक कमळाची निघाली, रंजेशी नाईक निंबाळकर विजयी झालं. त्या दिवशीच मी गणित मांडलं, आता तालुका हिरवागार झाल्याशिवाय राहत नाही, पुढचं मैदान आता खेळायचं. मला तुम्ही निवडून दिलं, आमदार केलं. प्रश्न आपल्या समोरचे असतात ते नेमके, आपण थोड्या कारणानं रुसणारी, फुगणारी, खवडणारी, रागवणारी, बघतोच ते लय मी केलं, हे सगळं चालू दैनंदिन आहे आपलं, ह्यात काय काळजी करणार. आणि तुम्ही तर कधीच माझी काळजी करणार. जेवढं तुम्ही रुसाल तेवढ्या रुसलेल्या गड्याचा रुसवा काढा, एवढा मेंदू माझा चांगला आहे, मी अजिबात त्याची काळजी करत. किती बी रुसून बघा, तुम्हाला रुसू देत नाही. रुसून तुम्ही कटाळा ते नेमकं पुन्हा फुलीपाशी धनुष्य बाणापाशी नाही येऊ जाय ना, तर पाठला जावं लागणार. ज्या दिवशी आपल्याला अर्ग बस की
की निवडणूक व्हावी गणपतरावजी देशमुख आणि लढू. विषय कोणता घेतला होता त्यांनी? देवधर निरा देवधरचं धरण करीन सांगोल्याला पाणी आणीन या घोषणेवर गणपतरावजी देशमुख पहिले आमदार होते. बासट जायला गणपतरावजी देशमुख आमदार म्हणून निवडून आले. पुढे मी आमदार झालो, मध्ये काकासाहेब साळुंके आमदार झाले, पुन्हा आता मी आमदार झालो. एवढा काळ गेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आपल्याला निरा देवधरच पाणी कुणाला आमदारला आणता आलं नाही, गणपतरावना आणता आलं नाही, मला आणता आलं नाही, काकासाहेब साळुंक्यांना आणता आलं नाही. पाणी आज आपल्याला दिलं निरा देवधर धरणार, एकाच माणसाने दिलं, रणजित सिंह नाईक निंबाळकर. आता कधी तुमचा कॅनॉल आठत नाही, काळजी करू नका. बारमाही झालेला हिरवं घार कॅनॉल आहे, काळजी करायचं कारण नाही. वरडत आरडत गेला उन्हाळ्यात, जर पाणी पण झुनच येणार लागा आठवतय, ही कवाच्या जगात जगतय काय कळत नाही मला. दीड महिना पाळी झाल्यावर पुन्हा 3 महिने कॅनॉल बंद, पुन्हा 1.5 महिना पाळी झाल्यावर पुन्हा 3 महिने कॅनॉल बंद. हे सगळं तुम्ही आम्ही भोगत आलो का नाही? हात वर करा, कर सगळ्यांनी हात करा, हे भोगलं का नाही? आणि पुन्हा आपलं काय तर कवा कॅनॉलला पाणी सोडा. पुन्हा माहिमाची माणसं, महुदाची माणसं, चिकमहुदय माणसं, वाकीची माणसं, नळेवाडी माणसं, शिवाय कुठे चालले आमदार साहेब आहे बांगल्या कशा नळाचं पाणी कवा सुटायचंय? ह्या थवा करून बसायचा सुटाय लवकरच निघाली घरला. भुईमुख जाळला काय नाही, ऊस पिवळा झरा झालेला पिवळा ऊस बघावतो सांगू तालुक्यात बघावं. जगात हिरव्या पानाचा ऊस, आमचा पिवळ्या पानाचा ऊस, ही आमचा तालुका. आमदार झाल्यापासून पान पिवळ झालेलं आहे का ताट दाखवता का? लवटे दाखवतोय का? आणि इथं दाखवू नको. ढेमरे वस्तीपासून निघायचं ते असा 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 असं अकोल्यापर्यंत जायचं, आणि पिकलेलं पान जोड उसा दाखवायचा आमदारच्या राजधानी. हिरव घार ऊस तुमचं ठेवलं कुठं काय? इथे हे बंद करा, ती बंद करा, हे फटाफट करा, ती फटाफट करा. नाही तर साहेबाला साहेब फलटण निघाला, भ्या 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 पळा 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 पळा, कॅनॉल फोडायचा, राचा फोडायचा, जीसीबी लावायची. ते राजू बेटकर आमचा तुरुंगात बसला की नाटोडा, आम्हाला काय कराय आलं ना तिथं. किती काट्या त्या लोणारवाडीची पळशीची काट्यानं आणा, आणि पाण्यासाठी सगळं बंद करून टाकलं पाहिजे. तेवढं पाणी घ्या कॅनॉल रणजेश नाईक निंबाळकरनं चालू ठेवला. या माणसानं 14 महिना संपलाय, 5वा महिना चालू झालाय, 16 जून पर्यंत 7 महिने पूर्ण झाल्याशिवाय ही कॅनॉल आटणार नाही. आणि कॅनॉल आटल ती फक्त 15 दिवसासाठी, गाळ काढायला जिशपण फाट 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 नाही कॅनॉल पुन्हा सुरू सुरू लगे भेजवा, किती भेजवाय तेवढं भेजवा. हे निरा देवधरचं पाणी देऊन बारमाही आपल्याला केलं ती ह्या माणसाने केले. जो उपकार खेडायसाठी ही सभा आहे, ही सत्कारासाठी नाही. शाजी बापू मोठा का तो छोटा, समोर शिकवून काय आमचं आहे? आम्ही राबत चाललेले माणसं आहे. अनेक जण म्हणते बापून एवढा निधी आला, बापून तेवढा निधी आणला, महिमाला एवढं दिलं, चिकमहुदयाला महुदा काय, महिमाला काय, खिलाड काय, चाललंय चालू. पण रणजित दादा तुम्हाला वचन मी देतो, मी काय केल्याचा अहंकार आणि गर्व मी बाळगणार नाही. अजिबात मी यांची सेवा केली, 40 वर्ष माझा वनवास सांभाळलेली माणसं आहेत, ती माझं सुखदुःख हिणी सांभाळलं, माझी लेकर हिणी सांभाळली. ह्या माणसांचं उपकार फेडायचं मी काम करतोय, मी बाकी कुठला गर्व करत नाही, अहंकार मला नाही. आणि 3 वर्षात काय केलं मी आता मोजत बसणार नाही. आता हिशोब आहे आपला, राहिलंय काय सांगा, 2 वचन नाही संपवणार तर गावात तुम्हाला येऊ देऊ.
राहिलंय काय सांगा, केलं काय सांगत बसू नका, मला ते ऐकायला बापू लय रस्ता भारी झाला, तिकडली माणसं लय भारी म्हणली समाज मध्ये, जाऊ दे केलं पेटले एकदा लागलंय मार्गीना मार्गीला, जर राहिलंय कुणा कुणाचं साथ म्हणते मेटकऱ्याला मी फिरवलं, मेटकन कोण फिरलं कुणाला कोण फिरलं तू असं, दोन दिवसाला फिरवत होतो, पावणे दोन कोटी रुपये घ्या आणि यादी काढली आता, कोण होतो तू या बरोबर, अरुण नागने होता, कुठं राहिले वाडी वस्तीवर मला बारीक बारीक ती पक्ष बघायचा नाही, जात बघायची नाही, कुठं काय द्यायला लागले, कुठला रस्ता राहिलाय काय राहिले सगळी यादी, पावणे दोन कोटी रुपये ह्याला शब्द दिला, दोन महिन्याच्या तुला सगळी यादी मंजूर करून देतो, विषय महत्वाचा भेटून हे आपण करतोय, हे केवळ आणि केवळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मजबूतपणानं आपल्याला ताकद दिली आणि त्या ताकदीमुळे हे आपण करू शकतोय, नाहीतर चिक महोदयाच्या राजाराम पाटलाचं पोरग एवढं काम करणं एवढं मोठं नाही, मी कधी स्वतःला मोठं समजत नाही, बार काय मला लहानच राहायचं आहे, माझ्या माणसात राहायचं आहे, मला डाम डौल नको नको, मला ते मला येत बी नाही, त्यात मला करमत नाही दादा, अनेक जण वेगवेगळे जे ते हौस असते जे ते विचार असते, आपलं विचार साधं सोपं, झाडाखाली लोळाय मला जेवढं आवडल तेवढं ताजमहाल मध्ये सुद्धा राहायला आवडणार, एखादा आंब्या झाड द्या राहणार नाही, जर दिवस गोहरत पडेना तर म्हणेल ते तुम्ही बघा याचं गुरतोय कसा, पण माझी सवय बाळा रानात हिंडायचं, तालिवणे फिरायचं, वड्याला मास धरायचं, खेकडे धरायचं, भाजून खायचं, अंडी आणायची, आईला चोरून तिथनं शेणात घालायची, काटक्यावरती भाजायची, दोघा चौघांनी सोलून वड्यात खेळायचं, पुन्हा उड्या पवायला मारायच्या, गमती जमती आयुष खेळलं या माणसात खेळलो, याच माणसात मला जगत जगत आणि विकासाची गंगा पुढे घेत घेत जायचं आहे, कारण मला एक दिवस माहीत आहे याच माणसाच्या खांद्यावर मला जावं लागणार आहे, मला अमेरिका रशियात माझं नाव गेलं काय काय झाडी डोंगराच कोणी इथे येणार नाही, मी तुम्हालाच मला वजन वागवायचं आहे माझं, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावलाय दादा सांगते, सगळे प्रश्न मार्गी जास्त बोलत नाही, पण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गेल्या 8-9 महिन्यात सांगोला तालुक्यासाठी असा हात धरला, नत्र असा ती फुलं टाकत होते जेसीबी ते उपनत होत, असं उपांत्य ते दोघं सांगोल्याला, घे किती बी बातम्या घे तुला किती, हे काम माझं राहायला तयार, पुढच्या महिन्यात आपण नारळ फोडतोय, चिकमोज बागायत 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 काय चिकमोजा बागायत, तुम्ही वरडताय नारळताय सगळी महिमाच बागायत, सावकार मळा झाला, कदमाला मळा झाला, खालच्या बोसल्या मळा झाला, आमचा पटला मळा झाला, झालं बागायत चिकमोजाच, काय डेबरी आमचं काय नवरी आमचं काय गोडीशांचं काय, तिकडे बंडगरवाडी तिथनं तळेवाडी खराच कशी आहे ती, जाधववाडी तिकडे कशी आहे काय जीवन जगते ती, डवरी तिथलं कसं जगत्यात आहे, पुढे लक्ष्मीनगरची अवस्था काय, आचकदाडीचं काय झाले, लोटवाडी कशी जगतीया, सोनलवाडी कशी जगतीया, बागनवाडी कशी जगतीया, नरळेवाडीची अवस्था काय आहे, इटकीची अवस्था खोपड्यात पडलेलं गाव आहे, तुम्ही आम्ही सुद्धा तिथला माणूस मेला पाहुणा असून सुद्धा जात नाही त्या खोपड्यात, एवढं डोंगरात ती पडलेलं गाव त्या खवसपूरचं काय, ह्याचा विचार आपण केला आणि याचा विचार करून मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब फडणवीस साहेबांकडून खासदार साहेबांना बरोबर घेतलं, 1,000 कोटी रुपयाची योजना मंजूर केली, किती 1,000 कोटी रुपये, उपरीतनं पाणी आणायचं, उपरीतनं असं पाणी महुदावनं जाणार आहे ह्या इथनं निघणार, असा पुढं मोठा प्लाट पाय सांग सांग जाणार, डेबऱ्यापाशी डेबऱ्यात पुढं
कटपळ बेजरा राय इटके बेजनार खवसपूर बेजनार चिकमोद बेजनार जाधववाडी बेजनार नेमरेवाडी तळेवाडी हे हे सगळं भिजवत 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 आपल्याला जायचं. महूचा प्रश्न म्हटलं होतं, खेलारवाडीचा प्रश्न एक दादा आहे तुमच्याकडं, तो प्रश्न उद्याच्या 17 तारखेला आपल्याला मुख्य फडणवीस साहेबांच्या सहीनं तो प्रश्न मिटवायचा आहे. आता पळशी लोणारवाडी सुपली ह्यांची आणि आमची भांडणं नको. गायगवान खेलारवाडी एका फट्यावर भिजलं पाहिजे, पळशी खेलारवाडीला दुसरा फटा दिला पाहिजे. त्यांची त्यांनी त्यांचं भिजवावून आमची माणसं आमचं भिजवून त्यांनी दोन्ही माणसं माझ्या मतदारसंघातले आहेत. ते एकदा पाणी सुरू झालं का पीक जळल्या होत्या खिलारवाडीचा फाटा निघतोय. लोणारवाडी वयाची पळशी सुपली सगळं तिकडं राडा संप संपद आहे. ठो 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 सगळी भांडण सगळा राडा हे संपवून टाकायचं. बघा संपवतो नाही, 2 महिन्यात संपवतो. सरकारच्या पैशाने असा कॅनॉल तुम्हाला काढून देतो सगळा खणखणीत की कॅनॉल पुरा सुटला म्हणलं का खेलारवाडी गायगावचं दार उघडा, पळशी लोणारवाडीचं बी उघडा, तुम्ही तिकडं जावा घेऊन ह्यांचं इकडं भिजाय चालू द्या. हे सगळं नियोजन करू. 4 नंबर फटा दादा, 4 नंबर फटा 42 किलोमीटर वळवलाय असं धागा. त्या जमीन जेवढी केली कॅनॉल मध्ये तेवढी जमीन भिजत नाही. रेकॉर्ड काढून बघा एवढी जमीन अशी लोकांची शेतकऱ्यांची इथं वळान तिथं वळान तिथं वळान तिथं वळान आणि 150 क्युसेक पाणी इथं सोडल्यानंतर चिंचोलीच्या शेवटच्या त्या ठिकाणी शेतात पाणी किती जातंय 10 क्युसेक 2 तारखेच पाणी पोचतंय. फोडून टाकतोय आता सगळा कॅनॉल राखत नाही. आता तडातड सुरू होत आहे काम या जून महिन्यात. सगळा 4 नंबर असा पिढे पाईपलाईन मोठ्या लाटराफळाच्या घालून सगळ्या शेतात त्याच्या पाईपलाईन टाकू सगळं करतोय. आता भिजतंय जेवढं राहत त्याच्या 1.5 एकर राहणं लोकांची भिजणार, शेतकऱ्यांना पाणी मिळणार, कुठं पाझर नाही, कुणाचं राण वाया जात नाही, सगळी व्यवस्था आपण करतो. जास्त बोलत नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे. जाता जाता एवढंच सांगतो की रणजित दादांनी निर्णय घेतला सांगोल तालुक्यासाठी घेतला आणि बोबलाय कोण लागले ठर 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 बोबल काय रामराजेच्या पोटात दुखाय लागले मला कळना लागा. सरांड्या होया एवढं पाणी त्या फलटण तालुक्यात आहे तरी सांगुल्याला काय पाणी का दिलं, सांगुल्याला पाणी का दिलं. या सभेत मी जाहीर त्या रामराजे निंबाळकरांचा निषेध करतो की तुम्ही आमच्या सांगोला तालुक्याचं वाईट चिंताय घात करताय, आमच्या जनतेविषयी तुमच्या मनात प्रेम नाही माझी भावना या ठिकाणी. भरपूर पडतात बारामतीला जात होतो कुठं गेलते रामराजे 5 TMC पाणी देवगडच बारामती 16 वर्ष नेत होते. काय रामराजे बिचारा बोलला नाही, पाटबंधारे मंत्री होता तरी काय बोलला नाही. फलटणला पाणी नाही पण बारामतीला आम्ही दोघांनी दार ते बारामतीच ताड दिशी शेण ओढून खाली ओढलं घरघर घरघर चापून जा ती दार आपटलं खान 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 अर्धा तास वाजत होत. सगळं पोलीस आणि इंजिनियर आम्ही आमच्या माग काट्या घेऊन DSP बी हे चाल म्हणलं अजिबात दार आता उघडायचं तिकडं बंद केलं ना आपल्याकडे चालू केलं तर तुम्हाला माहित नाही कोणाला मी कधी बोललो नाही. हे सगळं पाणी ओढून तुम्हाला मी घेऊन आलतो इकडं. आम्ही काय पवार साहेब शत्रू आहे पण एवढं पाणी बारामतीला असताना पुन्हा देवधरते पाणी बारामती ह्या दुष्काळी भागाने काय करायचं, ह्या सांगोल्यानं काय करायचं, मंगळवेढनं काय करायचं, जतनं काय करायचं, खानापूरनं काय करायचं, आटपाडीनं काय करायचं, फलटण मान याची भकास पडलेलं तालुका येतं. त्यासाठी हा संघर्ष तुम्ही या ठिकाणी आला सगळेजण जाता जाता एवढंच सांगतो.
या रस्त्याचं आपलं काम मार्गी लावलेलं आहे, पाण्याचं काम खासदार साहेबांनी मार्गी लावलेलं आहे, अजून एक मोठं पाण्याचं काम या आठवड्यात मार्गी लागणार आहे. पण मी आता जाहीररित्या बोलणार आहे की अजून एक मोठी आनंदाची तुम्हाला मी बातमी देणार आहे. परंतु सांगोला तालुक्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि आता महत्वाचा आम्ही दोघं मिळून विजेचा प्रश्न हाती घेतोय. जे ट्रान्सफॉर्मर जळत आहेत, उडत आहेत, ह्याचा निर्णायकपणे निपटारा करतो. 1000 ट्रान्सफॉर्मर मुख्यमंत्र्यांकडे घेऊन येतो आणि सगळ्या गावाला पटापटा 10-15 ट्रान्सफॉर्मर वाटून तुमचं ते ट्रान्सफॉर्मर जळायचं सुद्धा बंद करून सगळं टाकतो. सगळी सेवा करायला मी कमी पडत नाही. तुम्ही थोडी साथ द्या, काय काम होणार आहे, काय होणार नाही, आता ती पहिल्यासारखे नाही. थोडं मन चिडतंय, वय 66 वर्ष झालेलं आहे. तू तर तरळा पाहणे त्यावेळी असा फळ स्टेजवर येतो. 95 कसं तर सरपंच जीपच आणली होती, टांग दिशे उडी मारून जीपवर चढलो तून हात असा केला. आता 10 जण जाते तिने वर चढवते, ती आताही माझी उठली आपदा. लय मला ताप देऊ नका, माझ्याकडून चांगली कामं करून घ्या. गोडी गुलाबीने सांगा, मला प्रेमानं सांगा. मला अनेक काम या महिमात कोणी रस्त मागाय माझ्याकडे आल्या नाही. आणा एक जण मर्दो कोण आहे मी मागितलं होतो म्हणून आईची शपथ घेऊन सांगाय तुम्ही की त्या स्मशानभूमीचा पूल मागितल्याला कोणा हातवर करावं. मी केला तिथे का मातीला गेल्या, मातीला गेलो मी बैठ ढिगा कारणी माझ्याजवळ होता. होता का ढिगा? ढिगाला म्हणलं आईला हे म्हणलं जर पाऊस कसं काय तुमचं आहे म्हणलं. अरे जर पूल 100% करतो, आमदार नव्हतो त्यावेळी. त्यावेळी म्हणजे 100% मी इथं पूल करतो, ते खंडोबा बशे पूल करतो. कसा झाला आहे खंडोबाचा पूल? मुंबईत मुंबईत गेल्यानंतर ते नदी मन पडला वैकडे गाडी लागा. ते ट्रॅक्टरवाली आमची दबली, त्यांना ते 2 ट्रॅक्टर लावायचं, ते ट्रॉलीवर काढायचे. आता ट्रॅक्टरवाला असा जातो तिथनं काय ग सकू बोला जायला गाडं काय लावतोय धारधार जातो ना. आता त्याची महुदा त्या रानापासून या खंडोबाच्या पुलावरनं महिमाच्या पुलावरनं असा चंद्रबाईला नेटवर्क जा कुठून आणत नाही नडत नाही. सपाट डांबरी करून धोडू पाटलाकडे घेतलंय काळजी कराय कारण नाही. सगळ्या कामाला कुठं कमी पडणार नाही, तालुक्याच्या विकासाला कुठं कमी पडणार नाही. पण याच श्रेय द्यायचं तुम्हाला असं तर एकटा शहाजी पाटील आमदाराला देऊ नका. ह्या आमदाराला साथ देणार प्रभू रामचंद्रासारखे बुद्धिवान नेतृत्व आहे. हिंदूराव नाईक निंबाळकर आहे, रामाचं देऊळ तिथं आहे. सगळ्यात सुंदर रामाचं देऊळ आहे ते फलटणला आहे, तिथं प्रभू रामचंद्र येऊन गेलेले. आणि आपल्या देऊळ कुठले आहे ते तुम्हाला माहित आहे, मारुतीचं देऊळ. हे रामायण हे बजरंग बली आहे. कुठला डोंगर उचलाय सांगा, तडक्यात उचलतो, काळजी करू नका. तुम्ही विकास तुमचा करण्याला कटिबद्ध आहे. तुमच्याशी जिवाळ्याने वागणार आहे, सवंगडी म्हणून वागतोय. नेता आमदार खासदार ही कल्पना सोडून द्या. शाहजी पाटील शाहजी बापू घरातला तुमचा, तुम्ही रुसा फुगा मी खवळतो हायगाई करू नका. नातं आपलं प्रेमाचं चालत राहू द्या. आणि चौकातल्या गड्यांना सांगतो लगा पाया पडतो, आता तरी उभा राहायचं बंद वागीर लगा. स्वप्न बघाय नाही ते. आता असं आहे ना, आता तसं आहे ना, अमकच करून तमचं घ्यायला लागा. एवढा मोठा हत्ती पास सोंडचा आबासाहेब होता, असा धडका देत होतो. हे तर काय असं जात जात सर बाजूला म्हणून ढकलून ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच
पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.